शेकापच्या पहिल्या यादीमध्ये चार उमेदवार, शेकाप मविया सोबतच राहणार, शेकापच्या जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे। शेकापच्या पहिल्या यादीमध्ये चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत। शेकाप महाविकास आघाडी सोबतच राहणार असल्याचंही सांगितलं आहे। शेकापच्या जयंत पाटील यांची घोषणा। दरम्यान शेकापचे रायगड मधले उमेदवार नक्की कोण आहेत पाहूयात। चित्रलेखा पाटील अलिबाग मधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। बाळाराम पाटील पनवेल मधून उमेदवार। प्रीतम म्हात्रे उरण आणि अतुल म्हात्रे पेण। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी केलेली बातचीत आपण पाहूयात। आज शेतकरी कामगार पक्षाने मोठा शक्ती प्रदर्शन करत रायगड मधील चार उमेदवारांची घोषणा केली। आपल्या सोबत स्वतः जयंत भाई पाटील आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। भाई, आज कोणकोणत्या उमेदवारांची घोषणा केली आणि कोणते ते मतदारसंघ आहेत? पनवेल मधून आमचे नेते बाळासाहेब बाळाराम पाटील, उरण मध्ये प्रीतम म्हात्रे, पेड मधून अतुल म्हात्रे, अलिबाग मधून चित्रलेखा पाटील, हे चार उमेदवार आम्ही केलेले आहेत। दुसरे आमचे बाबासाहेब देशमुख सांगोला आणि आमचे आमदार जे आहेत श्यामसुंदर शिंदे यांना लोहा कंधार बंधन आम्ही उघडले। सातत्याने चर्चा होत होती की महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष नाराज आहे, एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष किती जागा लढवेल आणि महाविकास आघाडीमध्ये राहील का? महाविकास आघाडीमध्ये आम्हीच आहोत, मागाहून बाकीचे लोक आले। महाविकास आघाडीमध्ये आम्हीच होतो, स्थापनेमध्ये काँग्रेस होती, राष्ट्रवादी होते आणि डावे पक्ष होते, हे प्रागतिक पक्ष आमचे होते। आज पण सांगतो, प्रागतिक पक्षामध्ये आम्ही 20 जागा मागितल्या होत्या, त्याच्यात आम्ही अजून तडजोड करायला तयार आहोत आणि त्याची बोलणी चालू आहेत। आम्ही अतिरेकी जागा मागितले नाहीत, ज्या पारंपरिक आम्ही जागा लढवतो आणि विजयी होतो त्याच जागा आम्ही या ठिकाणी मागितो। पुन्हा महाराष्ट्रात थेट लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे, राज्यात कसं चित्र असेल? मला वाटतं महाविकास आघाडी 70% जागा या ठिकाणी घेईल असं मला वाटतं। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्याशी आपण थेट बातचीत केली। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।